भाऊ राज ठाकरेंची उद्या औरंगाबादमध्ये मोठी सभा म्हटली जाते तर लक्ष लागून नये काय काय म्हणतो त्या विषयावर नाही आता सभा घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि मला माहिती आहे की कायमस्वरूपी ते सभा घेत राहतात पण कसं असतं की गुणपत्रिकेवर जेवपर्यंत मार्क दिसत नाही त्या गुणपत्रिकेला महत्त्व नसतं ज्यांनी किती सभा घेतल्या भरपूर सभा घेतल्या पण एकच आमदार आणू शकले एकही महापालिका नगरपालिका काहीच त्यांच्याकडे नाही बिना खात्याचा अकाऊंट दाखण्या विना पैशाचा अकाउंट दाखवण्याचा अर्थ नाही आहे जनता लोकप्रतिनिधीवर पक्षाची ताकद समजत असते आणि मला तरी वाटतं की सभा घेणं हा त्यांचा छंद आहे आणि ते एजंट म्हणून कोणाचं तरी काम करत आहे नेमकं कुठल्या पक्षाचं आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे जे दर पाच वर्षाच्या पिरियडमध्ये दोन 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 वर्षामध्ये आपली भूमिका बदलवतात पहिली भूमिका काय पक्ष स्थापनेच्या वेळेची भूमिका काय त्यावेळेचा झेंडा काय नंतरचा झेंडा काय आता तिसऱ्या वेळेस झेंड्यामध्ये इंजन घुसलं आहे म्हणजे मूळ तीन वेळेस जो माणूस वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या बाबतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या भूमिका बदलवतो त्या माणसाला कुठेतरी यश मिळत नाही आहे म्हणून काहीतरी यश मिळवण्याकरता किंवा पक्षाचं बस्तान बसवण्याकरता ही सगळी धडपड सुरू आहे